राम राम मंडळी, कसे आहात सगळे? आजचा व्लॉग एकदम छोटा आणि छान आहे. संडे आणि फ्रेंड्सबरोबर मजा मस्ती. लंचला गेलो, बीचला गेलो. अल ममजार म्हणून बीच आहे दुबईला तिकडे, आणि खूप मस्ती केली, मजा केली, थोडंसं फोटोशूट केलं, ॲज युजल माझे गाणी विनी सगळं शूट केलं, फ्रेंड्सबरोबर लंच केलं आणि मग घरी आलो. तर थोडी मस्ती आम्ही फ्रेंड्सबरोबर केली आणि इशूची बडबड. नक्की बघा आणि व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. खरंच आता आम्ही ममजार बीचला पोचलो आहोत आणि एवढा मस्त बीच आहे आणि एवढा शांत आहे ना, आजूबाजूला अजिबात गर्दी नाही आहे, एकदम क्लीन आहे. मी तुम्हाला जसं आधीही सांगितलं की हे काही फिल्टर वगैरे काही नाही आहे, इकडे रिअलमध्ये एकदम निळं पाणी आणि स्वच्छ असतं. गाईज, मी ममजार बीचला आली आणि बघ केवढे शेल्स मी कलेक्ट केले. मी अजून करणार कलेक्टिंग. तुम्ही करता का कलेक्ट? विचार त्यांना बीच वरती आल्यानंतर शेल कलेक्ट. हा, इफ यू आर ऑन बीच यू कलेक्ट शेल्स अँड वॉश देम बिकॉज दे सँड ना, यू वॉश देम अँड कीप इट ना. डू यू, इफ यू डोंट, यू टेल योर मम्मा पप्पा, मम्मा पप्पा कॅन आय गो टू बीच, दिस बीच यू फाइंड सो मेनी शेल्स, आय ऑलरेडी फाउंड सो मेनी, सो यू गो देर देन यू कलेक्ट सो मेनी शेल्स, बट बी केअरफुल, देम मे बी एंड्स अँड and like biting you, okay? Be careful, okay? Courage! जेव्हा मी व्हिडिओ बनवायला लागते तेव्हा काही लोक अशी पळून जातात तशी की मी त्यांचा जीव घेणार आहे व्हिडिओ बनवताना. गे गे गे, त्यात काय एवढं काय? नीरज, तू कितीही कचऱ्याच्या डब्याच्या मागे लप, तू दिसणारच आहेस. हा नीरज टिकटॉक वरचा कोंबडा, बाहेर ये. मोए 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 का पळत होतास? तुला तू कुठे हे न दाखवण्यामध्ये काय एवढा इंटरेस्ट होता? तू फिरू शकतोस, पाहिजे तिथे फिरू शकतो, तुला स्वातंत्र्य आहे. देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झालेत, मग तू का घाबरतोयस? नको घाबरूस या जालिम दुनियेला. नीरज बिंदास्त फिर फिर वरती लाग, फिरला, चला आता. अजिबात कोणाला घाबरायचं नाही, बिंदास फिरायचं. काय वापरलं ताई? खरंच खरंच. आता आम्ही एक मलबार रेस्टॉरंटमध्ये आलो, तिकडे आम्ही मस्तपैकी बिर्याणी खाल्ली, खूप भूक लागलेली. आणि हे स्टार्टिंगला आहे ते लोणचं आहे, त्याच्यानंतर आहे कोकोनटची चटणी, ती खूप छान लागते, आणि बिर्याणी. आणि एवढी भूक लागली ना की मी पापडची पण वाट नाही बघितली, पटकन खायला चालू केलं. त्याच्यानंतर ईश्वरीला खाऊन झाल्यानंतर सगळं रेस्टॉरंट बघायचं होतं, काय थीम आहे, जंगल थीम आहे. आणि आम्ही जिथे बसलेलो ते असं एक ती एक जहाज होती आणि आम्ही त्या जहाजमध्ये बसलेलो होतो. मस्त होतं, छान. मेन म्हणजे त्यांचं जेवण पण खूप छान होतं. ॲक्च्युली आम्हाला झालेला थोडा उशीर, पण तरी पण आम्हाला असं वाटलं काय माहिती आता थाली सिस्टीम बंद झाली तर जेवण मिळेल की नाही, पण होतं त्यांचं. आणि रेस्टॉरंट पण छान होतं, जेवण छान होतं. खूप दिवसानंतर फ्रेंड्सबरोबर असं लंचला बाहेर आलो, बीच फिरलो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आता इकडे थंडी चालू झाली आहे, 6 महिने थंडी असणार, तर एकदम प्लेझंट छान क्लायमेट आहे. तुम्ही कधीही इकडे आला दुबईला आता एप्रिलपर्यंत तरी छान प्लेझंट क्लायमेट आहे. हे बघा तुम्ही, असं जहाजासारखी थीम आहे. इथे आम्ही असे आतमध्ये बसलेलो जेवायला आणि नीरजला जसं कळलं कॅमेरा लगेच त्याने हात ठेवला आणि असं बाजूला बघा समोर कोणतरी चालवतं आहे जहाज. आणि इथे बघा साईडला असं पाणी, खूप छान वाटलं आणि खूप मजा आली. मग असा आमचा दिवस गेला, खूप आवडला मला आजचा दिवस. आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून मी कोणत्या नवीन ठिकाणी दुबईला गेली तर नक्की मी ते व्हिडिओज कॅप्चर करेल, म्हणजे तुम्हाला पण कळेल की दुबईला क्लायमेट चेंज झाल्यानंतर दुबई खरंच खूप छान आहे, असं नाही आहे की फक्त इकडे उन्हाळा असतो. खरंच